महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथच्या चिकलोली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. या मुलांचे मृतदेह पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धरणात शोधकार्य करत अखेर 2 दिवसांनी त्यांचे मृतदेह धरणातून बाहेर काढले आहे. सार्थक ओंबळे आणि महादेव मेस्त्री अशी या दोघांची नावं असून हे दोघेही अंबरनाथच्या पूर्वेकडील महालक्ष्मीनगर टेकडे परिसरात वास्तव्याला होते. विद्यार्थी असलेले हे दोघे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने चिकलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते, मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूने परिसरात एकच शोककळा पसरली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक स्वरूपात प्रत्येकी 51,000 रुपयांची रोख मदत केली. या प्रसंगी चेतन जाधव, जीवन पाटील, रिबिका आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. मामा काय सांगाल, आता नेमकी काय घटना घडली होती आणि काय तुम्ही कशा स्वरूपात मदत केली? महालक्ष्मीनगरमध्ये अत्यंत एकदम दुःखद घटना घडलेली आहे. 2 एकदम जवान पोरं, जी 12वी 15वीला शिकणारी पोरं आणि ओमले आणि मेस्तरी अशा दोन्ही कुटुंबाच्या दोघांनाही एक एकच मुलगा होता आणि त्या दोन्ही कुटुंबातनं हा एक एक मुलगा देवबाप्पांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतलेला आहे. अंबरनाथच्या बाजूला चिकलोली धरण आहे, त्या धरणात ही पोरं पोहायला गेली होती. नाही, अत्यंत दुःखद दुर्घटना घडली आणि या दोन परिवारावरती मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. हे अत्यंत एकदम दुःखद घटना म्हणजे या महानगर देवीच्या परिसरामध्ये एकदम हा या कुटुंबाला दुःखाचं एकदम भयंकर दुःख झालेलं आहे. म्हणजे ते बोलण्यासारखं सुद्धा नाही, कारण दोन्ही कुटुंबाचा दोन्ही परिवाराकडे एक एकच मुलगा होता आणि ते दोन्ही परिवारांचा एक एक मुलगा आज त्यांच्याकडनं हिरावून घेतलेला आहे. भयंकर दुःखद घटना. दोन्ही परिवार खूप गरीब आहेत. एका मुलाचे वडील वर्षभरापूर्वी वारले होते. त्याची आई त्याच्या शिक्षणासाठी आनंदनगरमध्ये एका MIDCच्या कंपनीमध्ये काम करत होती आणि त्याचं शिक्षण पूर्ण करत असताना हा दुर्घटना घडली. आणि मेस्त्री परिवार जो आहे त्यांना एकच मुलगा होता आणि त्यांच्या आडनावाचा मेस्त्री आणि त्यांचे वडीलसुद्धा म्हणजे कार्पेंटर मेस्त्रीचं काम करणारे एकदम गरीब दोन परिवार, त्यांना मी दोन्ही परिवाराला त्यांचं दुःख कुठंतरी सावरू द्या, त्यांना मी छोटीशी मदत माझ्याकडनं मी 51,000 रुपयाची मदत दिलेली आहे. नवाज अब्दुल सत्तार, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.